नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता सातवी विषय आहे गणित, उपघटक, वर्ग व घन। विद्यार्थी मित्रांनो, आपण एखाद्या जर संख्येचा वर्ग काढायचा असेल तर नेहमी काय करतो, त्या संख्येला त्या संख्येने गुणणे, म्हणजे आपण असे म्हणतो की वर्ग काढणे। आता बघूया कोणत्याही संख्येचा दुसरा घात म्हणजे त्या संख्येचा वर्ग होय। आपण एक उदाहरण बघूया, दोनाचा वर्ग, मग दोनाचा वर्ग म्हणजे काय, तर दोन गुणिला दोन, त्याचं उत्तर येतं चार। तसंच आपण एक दुसरं उदाहरण घेऊया, तीनाचा वर्ग म्हणजे तीनाचा दोन वेळेस केला गेलेला गुणाकार, म्हणजे तीन गुणिला तीन, त्याचं पण उत्तर येतं नऊ। आता एक पाचाचा वर्ग घेऊया, म्हणजेच काय, तर पाच गुणिला पाच बरोबर काय आलं, पंचवीस। हे झालं वर्ग। आता बघूया आपण घन कसा काढला जातो। आता घन काढणे म्हणजे काय, त्या संख्येच्या तीन वेळेस केला गेलेला गुणाकार आपण त्याला घन काढणे असे म्हणतो। आता बघा, कोणत्याही संख्येचा तिसरा घात म्हणजेच घन होय। आपण एक नमुना उदाहरण बघूया, तर चाराचा तिसरा घात। आता चाराचा तिसरा घात म्हणजे काय, चाराचा तीन वेळेस केला गेलेला गुणाकार, चार गुणिला चार गुणिला चार, म्हणजेच काय आलं उत्तर याचं, चौसष्ट। आता तसंच एक दुसरं नमुना उदाहरण घेऊया, पाचाचा तिसरा घात म्हणजेच पाच गुणिला पाच गुणिला पाच, म्हणजेच आलं एकशे पंचवीस। हे झालं घन। आता या घन किंवा वर्गाचं घातांकामध्ये किंवा घात आणि पाया काय असतं याच्यामध्ये आपण रूपांतर करून बघूया। आता एक नमुना जे उदाहरण घेतलेलं होतं, पाचाचा तिसरा घात, याच्यामध्ये हा जो पाच आहे हा पाच पाया असून तीन हा या ठिकाणी घात आहे।